मोटरसायकल चोरी करणारी आणि मोटरसायकल विकत घेणारा असे एकूण 5 जण क्राईम ब्रांच युनिटेकच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रांच युनिटेक अधिकारी व अंमलदार हे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील तपास घेत असताना पोलीस हवालदार विशाल कटे यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने क्राईम ब्रांच युनिटेकच्या पथकाने गोदा पार्क रामवाडी पंचवटी येथून अभिजित राऊत, विजय रेड्डी, श्याम वाडेकर आणि कुणाल सोनवणे यांना मोटरसायकलचं ताब्यात घेतले. तसेच मोटरसायकल विकत घेणारा राजेश साळी यास ताब्यात घेऊन मोटरसायकली जप्त केल्या. या कारवाईने अंबड पंचवटी उपनगर या परिसरातील मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आले आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिटेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे, पोलीस हवालदार विशाल खाटे, प्रदीप मजदे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, शरद सोनवणे, प्रशांत मरकड, योगीराज गायकवाड, नजीम खान पठाण, धनंजय शिंदे, पोलीस हवालदार जगेश्वर बोरसे, समाधान पवार आदींनी ही कारवाई केलेली आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.